नमस्कार, मी भाऊ कदम। आपलं कोकण हे निसर्गाने नटलेलं आहे, पण निसर्ग चक्रीवादळाने या कोकणाचं चित्रच बदलून टाकलं। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात पावसाने उच्छाद मांडला होता, पण त्यातही आपलं शासन खंबीर उभं राहिलं। कोकणामध्ये आलेल्या वादळाने अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, वीज व निवाऱ्याची व्यवस्था विस्कळीत झाली। ही परिस्थिती सावरण्यासाठी NDRF व SDRF यांच्या मदतीने मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाने अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या गेल्या। महाराष्ट्र शासनाच्या या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। नैसर्गिक आपत्तीचे संकट टाळले, महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे राहिले।